आणि महापुरुषांबाबत केली जाणारी वक्तव्य पाहता वेळ पडल्यास या संदर्भात कायदा आणावा अशी अपेक्षा अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवली. महापुरुषांबाबत गरळ ओकणाऱ्यांचा मागचा मास्टरमाइंड कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र पेटून उठला तर शांत बसत नाही हे या मोर्चानं दाखवलं आणि महाराष्ट्राचा अभिमान कायम ठेवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवलं पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली आणि जे मंत्री दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. जसं महापुरुषांचा अपमान चाललेला आहे त्या पद्धतीनं राज्यपालांना हटवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे जे आमदार दोषी असतील त्यांना तिथून हटवलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे माफी मागितली पाहिजे. परंतु तसं होत नाही, पुन्हा अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही. याबद्दल देखील उद्याच्या 19 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन आहे. वेळ पडली तर त्याच्याकरता कडक कायदा करावा लागला तरी चालेल. विरोधी पक्षाच्या वतीनं सगळेजण त्याला पाठिंबा देतील. राज्य सरकारने सत्ताधारी पक्षांनी तशा प्रकारचं बिल आणावं ही देखील मागणी या मोर्चाच्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्तानं मी करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.